वेलकम स्टूडेंट्स टू द सब्जेक्ट बिल्डिंग ड्राइंग. द टॉपिक इज आईएस कोड 962/1989. इट इज रिगार्डिंग सिंबल्स फॉर मटेरियल इन सेक्शन एंड टाइप्स ऑफ लाइन्स. सो फर्स्ट लाइन टाइप ऑफ लाइन इज कंटिन्यूस थिक, देन कंटिन्यूस थीन. आता यातली कंटिन्यूस थीक आहे, ही जाड आहे, ही आपण युजली तुम्ही ड्रॉइंग शीट ज्यावेळा काढता तेव्हा बॉर्डर लाईनला जी आपण लाईन वापरतो जाड, त्या ठिकाणी या लाईनचा उपयोग करता येतो आपल्याला. आणि दुसरी जी लाईन आहे दॅट इज कंटिन्यूस थीन, ही आपण ॲज अ कन्स्ट्रक्शन लाईन म्हणजे ड्रॉइंग काढता असताना जेव्हा रफ ड्रॉइंग काढत असतो त्यावेळेला ही लाईन आपण मार्क करतो. आणि त्याच्यानंतर डायमेन्शन्स टाकल्यानंतर आपल्याला जेवढी लाईन आवश्यक आहे तेवढीच लाईन आपण डार करतो. ही थिन करायचं कारण काय, तर जी आपल्याला लाईन लागणार नाही आहे, जी रेषा आपल्याला पुढे लागणार नाही आहे आपल्या लांबीनुसार जेवढी लागणार आहे तेवढीच लाईन आपल्याला एक्झॅक्टली अँगलमध्ये किंवा पॅरल मारताना किंवा रेक्टँग्युलर राईट अँगलमध्ये मारताना लक्षात येत नाही स्केलप्रमाणे. तर त्यासाठी पहिल्यांदा रफ ही थिन लाईन मारून घ्यायची आणि त्यानंतर डायमेन्शन टाकल्यानंतर बाकीचा जो पार्ट आहे तो आपल्याला खोडता येतो. देन कंटिन्युअस थिन फ्री लाईन ही आपण ज्या ठिकाणी ब्रेक लाईन दाखवायची आहे त्या ठिकाणी ह्या लाईनचा वापर करतो. आणि त्याच्यानंतरची जी झिगझॅग आहे कंटिन्युअस थिन झिगझॅग, ह्या दोन्ही लाईन्स आपण क्रॉस सेक्शन ज्या ठिकाणी आहे आणि कंटिन्युअस पार्ट एखादा असेल जो ड्रॉइंग शीटमध्ये आपल्याला बसत नाही आहे अशा ठिकाणी ह्या दोन ब्रेक लाईन वापरल्या जातात. ती वरची जी लाईन आहे ती शॉर्ट ब्रेक असेल तर, म्हणजे दोन्हीमधलं अंतर कमी असेल तर, आणि ही झिगझॅग जी आहे ही त्याच्यापेक्षा जास्त असेल तर त्या ठिकाणी ही लाईन आपण वापरतो. देन डॅशड थिक अँड डॅशड थिन सेम कन्सेप्ट, हे आपण सेक्शन लाईन म्हणूनसुद्धा वापरतो. तुम्ही फर्स्ट इयरमध्ये ड्रॉइंगमध्ये सेक्शन घेतला असाल तर सेक्शन लाईन दाखवण्यासाठी आपण हे डॉटेड लाईन वापरतो. त्याच्यानंतर चेन थिंक म्हणजे एक डॅश आणि एक डॉट, एक डॅश आणि डॉट ही लाईन आणि त्याच्यानंतरची जी लाईन आहे ह्या दोन्ही लाईन आपण सेंटर लाईन म्हणून मारतो, म्हणजे एक डॅश असेल आणि मधल्या बाजूला एक डॉट असेल. आणि शेवटची जी लाईन आहे वन डॅश आणि डबल डॉट, ही कशाला आपण वापरतो, क्रॉस सेक्शन असेल. ओके, म्हणजे सेक्शन लाईन घ्यायची असेल सेक्शन लाईन सेंटर लाईन या पर्पजसाठी. आणि ही डॉटेड जी आहे ही डॉटेड हिडन लाईन ज्याला आपण म्हणतो, एखादा पार्ट आपल्याला दिसत नाही आहे आणि तो पार्ट आपल्याला प्लॅनमध्ये किंवा सेक्शनमध्ये दाखवायचं काय दाखवायचं आहे, तर त्या ठिकाणी आपण हे डॅश थिक डॅश थिन वापरतो. ही वन डॉट वन डॅश अँड डॉट ही सेंटर लाईन वापरतो, वन डॅश टू डॉट्स ही आपल्याला सेक्शन लाईन म्हणून आपण वापरत असतो. त्याच्यानंतर दुसरा जो पार्ट आहे तो मटेरियल इन सेक्शन म्हणजे ब्रिकवर्क. मी सकाळच्या लेक्चरला तुम्हाला सांगितलं साईन कॉम्बिनेशनचा वापर करण्यासाठी वापरतो, तर आपल्याला ब्रिकवर्क दाखवायचं आहे सेक्शनमध्ये, तर त्या केसमध्ये दोन पॅरल लाईनची पेअर आपल्याला त्या ठिकाणी दाखवणं आवश्यक आहे. काँक्रीट दाखवायचं असेल तर असं काँक्रीट इज द कॉम्बिनेशन ऑफ सिमेंट सँड अँड ॲग्रिगेट, तर सिमेंट हा एकदम स्मूथ मटेरियल आहे त्यामुळे ते दिसत नाही असं आपण कन्सिडर करतो. वाळूसाठी आपल्याला त्या ठिकाणी बारीक डॉट मारतो आणि जे ट्रायंग्युलर पार्ट इथे दिसतात तुम्हाला दे आर फॉर ॲग्रिगेट्स, तर अशा पद्धतीने आपण काँक्रीटचा पार्ट दाखवतो. देन पार्टिशन ब्लॉक किंवा वुडन ब्लॉक जे असतात त्याला छोटे छोटे स्क्वेअर या स्वरूपात, तुम्ही प्लायवूड बघितलं असेल तर त्या प्लायवूडच्या आतल्या बाजूला अशा प्रकारचा सेक्शन असतो. त्याच्यानंतर नॅचरल स्टोन किंवा स्टोन मॅसनरी जर असेल तर त्याच्यामध्ये जसं ब्रिकवर्कला आपण काय केलं दोन पॅरल लाईन मारले आहेत
या ठिकाणी मात्र एक डॉटेड आणि एक थिन लाईन याचं कॉम्बिनेशन करून जर आपण दाखवलं असेल तर तिथं आपण त्याला स्टोन मॅसनर असं म्हणतो. त्याच्यानंतर वूड टिम्बर हा जो पार्ट आहे हा दाखवलेला, हा ॲक्च्युली तुम्ही लाकूड जर बघितलं असेल तर त्याच्या सेंटरपासून त्याला साईडला वर्तुळ असतं आणि त्याचाच एक चतुर्थांश पार्ट आपण काढला तर तुम्हाला या पद्धतीचा सेक्शन त्या ठिकाणी दिसतो. तर वुडन पार्ट या पद्धतीने आपण दाखवतो. देन हार्ड कोर म्हणजे स्ट्राटा जर हार्ड असेल म्हणजे फाउंडेशनमध्ये तर तो या पद्धतीने आपण दाखवतो. त्याच्यानंतर प्लास्टर अँड प्लास्टर प्रॉडक्ट ह्याच्यामध्ये सुद्धा आपण नुसतं डॉटेड लाईन मारलेले आहेत. ग्लास असेल तर हॉरिझॉन्टल बारीक स्लॅश म्हणजे लाईन जसं आपण शेडिंग करतो त्या टाईपच्या शेडिंग्स आपण वापरतो. त्याच्यानंतर मेटल सेक्शन, आता मेटल सेक्शन म्हणजे एच म्हणजे काय येतील आय सेक्शन येईल, हा खाली एल दिला आहे उलटा आणि सुलटा तो अँगलमध्ये येईल. सी चॅनल असेल तर सी येईल, गोल असेल तर राऊंड येईल आणि त्याची जाडी आहे ती त्याची थिकनेस मेंटेन करते. आणि शेवटचा जो पार्ट आहे तो पार्ट आहे अर्थ म्हणजे ग्राउंड लेवल आपण जर दाखवायचं असेल तर ते ग्राउंड लेवल अशा पद्धतीने आपण दाखवतो. तर मित्रांनो ही पहिली प्लेट तुमची असेल, ह्याच्यामध्ये टाईप्स ऑफ लाईन्समध्ये कंटिन्युअस थिन जे आपण बॉर्डरला वापरतो, कंटिन्युअस थिन ही आपण कन्स्ट्रक्शन लाईन म्हणून वापरतो. त्याच्यानंतर कंटिन्युअस थिन फ्री हँड, कंटिन्युअस थिन झिगझॅग, हे जर आपण ब्रेक लाईन असेल तर त्या ठिकाणी वापरतो लाँग ब्रेक आणि शॉर्ट ब्रेकसाठी. त्याच्यानंतर डॅश्ड थिक जी लाईन आहे ही डॅश थिक लाईन आपण सेक्शन किंवा एखादा पार्ट आपल्याला दिसत नसेल तर त्याचं प्रोजेक्शन दाखवण्यासाठी आपण या दोन लाईन्स वापरतो. त्याच्यानंतर चेन थिन ह्याच्यामध्ये एक डॅश एक डॉट ही सेंटर लाईनसाठी वापरतो. आणि चेन थिन डबल डॅश ही जी लाईन आहे ही लाईन आपला क्रॉस सेक्शन जिथं आपण घेतला आहे त्यासाठी आपण वापरतो. देन सेकंड पार्ट जो मी तुम्हाला सांगितला तो जे कन्स्ट्रक्शनमध्ये मटेरियल आपण वापरतो बिल्डिंग ड्रॉइंगमध्ये शीट्स काढत असताना तर प्रत्येक ठिकाणी शब्दशः ते लिहिणं इट इज हे किचकट होतं आहे आणि त्यामुळे त्याला आपण साईन कन्व्हेन्शनच्या मार्फत ते आपण दाखवू शकतो. तर ब्रिकवर्क दाखवण्यासाठी दोन पॅरलाईन मारायचे आहेत, काँक्रीट दाखवण्यासाठी डॅश आणि त्यातलं ॲग्रिगेटचा पार्ट दाखवण्यासाठी ट्रँग्युलर पार्ट, त्याच्यानंतर पार्टिशनसाठी स्क्वेअर ब्लॉक्स, त्याच्यानंतर स्टोन मॅसनरीसाठी वन डॉटेड लाईन डार्क अँड वन डॉटेड लाईन, एक डार्क डॉटेड लाईन आणि एक थिन डॉटेड लाईन. त्याच्यानंतर वुडन जो पार्ट आहे तो दोन पद्धतीने दाखवू शकतो, आतल्या बाजूने जे सर्क्युलर पार्ट असतात म्हणजे त्याचं एज आपण बघतो त्याच्यामध्ये त्या पद्धतीनं दाखवतो. देन हार्ड कोर हार्ड स्टाटा असेल म्हणजे आपण म्हणतो आपण रॉक किंवा फाउंडेशनमध्ये हार्ड मुरूम लागला तर स्टाटा आपण दाखवायचा असेल तर अशा पद्धतीनं झिगझॅग लाईन आपण दाखवतो. वरती त्याची जी लेवल आहे ती लेवल इथं मार्क केलेली आहे. त्याच्यानंतर प्लास्टर अँड प्लास्टर प्रॉडक्ट दाखवण्यासाठी आपण फक्त डॉट्सचा वापर करतो. त्याच्यानंतर ग्लास दाखवण्यासाठी लाईन्स किंवा ज्याला आपण शेडिंग म्हणतो अशा टाईपनं एकमेकाला जोडून पॅरल लाईन्स मारतो. त्याच्यानंतर मेटल सेक्शन जर असतील तर जो सेक्शन कुठला आहे, अँगल आहे, पाईप आहे, सेफ्टी सेक्शन आहे का आय सेक्शन आहे त्याच्यावरून त्याचा शेप जो आहे तो शेप आणि त्याची जाडी जी असेल ती जाडी त्या ठिकाणी दाखवली जाते. आणि शेवटचा जो पार्ट आहे ती ग्राउंड लेवल म्हणजे आपण ड्रॉइंग करत असताना क्रॉस सेक्शन काढत असताना किंवा एलिव्हेशन दाखवत असताना ग्राउंड लेवल दाखवायचं असेल तर ग्राउंड लेवल असा शब्द न लिहिता या साईन कन्व्हेन्शनच्या मार्फत किंवा अशा पद्धतीनं आपण ग्राउंड लेवल दाखवू शकतो. ओके.